स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। पुन्हा एकदा भेटते आहे मी तुम्हाला 2-3 दिवसांनी, आणि तुम्ही सगळ्यांनी माझी खूप काळजी केलीत, मला खूप कमेंट केलेत की ताई तुमचे व्हिडिओ का येत नाही आहेत, इतकी सगळी माझ्याबद्दल काळजी केलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। खरंच अगदी सांगते की घरातली लोकंही एवढी काळजी करणार नाहीत जेवढी आजकाल तुम्ही माझी दाखवलीत, आणि एवढ्या माझ्यावरच्या प्रेमाबद्दल तुमचे सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद। जितके आभार मानेन तितके कमी आहेत, कारण तुमच्याप्रमाणेच मलाही रुखरुख लागत होती की मी व्हिडिओ करत नाही आहे, पण मी आउट ऑफ रेंजमध्ये होते, कर्नाटकामध्ये होते, आणि खरं सांगते की मी देवदर्शनाला गेले होते। देवदर्शन झाल्यापासून त्या दिवशी रात्रभर, दुसऱ्या दिवशी पूर्ण रात्रभर अक्कलकोटमध्ये असताना सुद्धा, आणि गाणगापूरला गेले होते तिथंसुद्धा, अखंड माझ्या हातात फोन होता की मी माझ्या सगळ्या या फॅमिलीसोबत व्हिडिओ पाठवू शकेन, पण काही केल्या 30% पुढं व्हिडिओ जात नव्हता। मग एक जुना व्हिडिओ अपलोड केला होता, बरेच जणं म्हणले की ताई तोच व्हिडिओ टाकला, पण मला काही ना काही पोचवायचं होतं, आणि शेवटी मी कम्युनिटीला एक पोस्ट टाकली की मी अशा प्रकारे 3 दिवस व्हिडिओ टाकू शकले नाही, तेव्हा बऱ्याच लोकांना समजलं। पण हे असं प्रेम मिळणं हे अगदी माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की मला तुम्ही विचारताय, मला इतकं या गोष्टीचं बरं वाटलं की हे प्रेम माझ्यावरचं तुमचं असंच अखंड राहू दे, एवढी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी माझी इच्छा राहील की आपल्यातलं हे प्रेम कधीच कमी होऊ नये। सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की मी माझी आमची जी कुलदेवता आहे कर्नाटकामध्ये बनशंकरी शाकंभरी देवी माता, दर मार्गशीर्षमध्ये दर्शन घ्यावेच असे म्हटले जाते। तसंही आम्ही वर्षातून 1-2 अक्कलकोट ही आमची कुलदेवी माता या सगळ्या ठिकाणी जातोच, आणि मार्गशीर्ष महिना सगळ्यात शुभ असतो देवदर्शनासाठी, त्यामुळे आम्ही कर्नाटकची बदामी देवी, गाणगापूर, अक्कलकोट आणि येता येता तुळजापूर असं करून आलेलो आहोत। त्याचे छोटे छोटे व्हिडिओज मी क्लिप्स तुम्हाला टाकेन नक्की, तुम्हालाही सगळं दर्शन घडवेन, आणि खूप छान दर्शन झालं सगळीकडे, आणि खूप छान मला म्हणजे तिथं प्रचिती आली। अक्कलकोटमध्ये आलेली एक प्रचिती तुम्हाला थोडक्यात सांगते की रात्री 12:30 दरम्यान आम्ही चुकलो होतो, म्हणजे आम्ही त्याच रस्त्यानं फिरत होतो, ॲक्च्युली मंदिरापासून खूप लांब गेलो होतो, आम्हाला रूम जरा लांब मिळाली होती, आणि इतकं चुकत होतो। आणि तुम्हाला खरं सांगते की स्वामी समर्थांच्या रूपात कुणी ना कुणी येतं असं म्हणतात, आम्ही 1-15 चुकलो होतो फिरत होतो, आणि अचानक तिथे 1-3 मुले बसलेली दिसली, आणि त्यातला एक मुस्लिम धर्मीय बंधू म्हणजे अगदी नमस्कार करत आला, नमस्कार, तुम्ही बहुतेक चुकला आहात, मी तुम्हाला मार्गदर्शन करतो, आणि घाबरू नका, मी एक तुम्हाला माणुसकीच्या नात्यानं मदत करतो आहोत असं त्यानं सांगून आम्हाला त्यानं पूर्ण जो रस्ता चुकला होता तो कव्हर करून स्वतः पुढे आमच्या गाडी घेऊन त्याने आम्हाला सोडलं, आणि पुन्हा एकदा नमस्कार केला की, आणि चक्क सांगते मी तुम्हाला की तो असं म्हणाला, स्वामी के दरबार में आए हो, तो हिंदी होता, स्वामी के दरबार में आए हो, गलत रस्ते से जा ही नहीं सकते, हम है ना, कदाचित कदाचित ती व्यक्तीच असेल, पण माझ्यासाठी तरी ते त्या दिवशी स्वामीच धावून आले होते। आणि अशा अनेक प्रचिती पावलोपावली स्वामींच्या येतात, आणि त्या खरं आयुष्यात अनुभवण्यासाठी मी खूप भाग्यवंत स्वतःला मानते की मला अशा अनुभूती येतात। बाकी जाऊ देत की रस्ता दाखवणं, पण तो जे शेवटचं वाक्य बोलला की स्वामी के दरबार में कोई गलत रस्ते से जा ही नहीं सकता और कुछ चुकभूल हुई है तो माफ कर लो बहन, हे वाक्य खूप काळजाला भिडणारं होतं। चला आज थोड्याशा गप्पा मारल्या मी तुमच्याशी, काही हरकत नाही, आता आत्ताच्या व्हिडिओकडे वळूया। आत्ता मी तिथं गेलेले असताना मी काही लोकांच्या अडचणी तिथं स्वामी समर्थ मंदिरांमध्ये जे पुजारी असतात त्यांच्याजवळ बोलले, 1-2 पुजारी होते जे आमच्या आता परिचयाचे झालेले आहेत नेहमी जाऊन, आणि त्यांनी हा उपाय सांगितलेला आहे की सर्व अडचणींवर असा एक उपाय आहे, तो मी तुम्हाला आज सांगणार आहे, तो उपाय अतिशय प्रभावशाली आहे। ह्याच्या आधी या टाईपचा व्हिडिओ केला होता मी, पण हा वेगळा आहे। तुम्हाला रोज स्वामी समर्थांसमोर एक दिवा लावायचा आहे, तो कसा लावायचा आहे हे तिथल्या गुरुजींनी स्वतः मला माहिती दिलेली आहे, जी मी स्वतःही करणार आहे आणि तुम्हीही करा। रोज संध्याकाळी असं 21 दिवस एकही खंड न पडता तुम्हाला स्वामी समर्थांसमोर तुपाचा दिवा लावायचा आहे, त्यामध्ये छोटासा कापराचा एक तुकडा किंवा 1 गोलवडी आणि 1 आणि पिवळी मोहरी चिमूटभर एवढं तुम्हाला टाकायचं आहे। मोहरी पिवळीच असावी, त्याच्याऐवजी काळी वगैरे चालणार नाही। या 3 स्वामी समर्थांच्या समोर रोज संध्याकाळी 7:45 दरम्यान दिवा लावायचा आहे। तुम्ही जॉबमुळे वगैरे उशिरा येत असाल, हरकत नाही, उशिरा दिवा लावू शकता, पण जे घरात आहेत त्यांनी खंड न पाडता हा दिवा लावायचा आहे रोज स्वामी समर्थांसमोर। ही सेवा मला अक्कलकोटमध्ये गेल्यावर मिळालेली आहे, ही सेवा करायला चुकवू नका,
ही प्रभावशाली सेवा आहे. दिवा लावल्यानंतर ओम श्री स्वामी समर्थाय नमहा, ओम श्री स्वामी समर्थाय नमहा, ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हा जप 11, 21 किंवा 108 वेळा करायचा आहे. सोबतच तुम्हाला 3 उदबत्त्या लावायच्या आहेत. अशा प्रकारे ही सेवा तुम्हाला 21 दिवस करायची आहे. याबरोबर तुम्ही जर रोज सारामृत वाचत असाल, काय जे करत असाल, पण तिथं मला सांगण्यात आलं की स्वामी समर्थ स्तोत्र जे मिळतं ते रोज वाचा. अत्यंत प्रभावशाली आणि वेळ न घेता 5 मिनिटात होणारं स्तोत्र आहे, ते देखील तुम्ही म्हणू शकता. मी तिथून स्वामी समर्थ सप्तशती पण आणलेली आहे, जी खूप सुंदर आहे. ती कशी वाचायची हे पण मी तुम्हाला 1-2-3 दिवसाच्या व्हिडिओमध्ये सांगेन. पण तुमच्या घरातील, बाहेरच्या, ऑफिशियल, कोर्टाच्या कोणत्याही अडचणी मुलांसंदर्भाच्या असतील, तर हा दिवा लावल्यावर तुम्हाला दिव्याकडे बघून 1-2 मिनटं तरी दिव्याकडे सलग बघून तुम्हाला ती इच्छा बोलायची आहे. आणि मग स्वामी समर्थांना सांगायचं आहे, साकडं घालायचं आहे की माझी या प्रॉब्लेममधून सुटका होऊ दे, आणि स्वामी समर्थांना मुजरा करायचा आहे. बास तुम्हाला इतकंच करायचं आहे 21 दिवस. महिलांना ज्या पिरियड येतो तो पिरियड येऊन गेल्यानंतर 5व्या दिवशी ही सेवा चालू करा. कोणवारीही करा, पण पिरियडच्या 5व्या दिवसानंतर चालू करा, जेणेकरून तुम्हाला 21 दिवस पूर्ण ही सेवा करायला मिळेल. ही सेवा अतिशय शीघ्र फलदायी, लाभदायक आणि चांगली आहे. तुम्ही ही करून बघा, तुमच्या आयुष्यात 21 दिवसातच निम्मा फरक पडेल. आणि त्यापुढं करावं असं वाटलं तर पुन्हा 8 दिवसाचा गॅप टाकून ही सेवा तुम्ही लगातार पण करू शकता. ही सेवा करून बघा, जी समर्थांच्या इथून आपल्याला मिळालेली आहे, आणि या सेवेने तुम्हाला चमत्कारिकरित्या लाभ होईल. सगळ्यांनी मिळून ही आजपासून सेवा करूया. आणि तुमच्या आप्तजनांमध्ये जेवढ्या कुणाला अडचणी असतील, या की वैतागलेली लोकं जी असतील, जी परिस्थितीनं, भरपूर गोष्टींनी हल्ली परिस्थितीनं म्हणा, किंवा नात्यांमध्ये कडूपणा म्हणा, किंवा कर्ज, प्रमोशन, मुलं नीट वागत नाहीत, व्यसन होणं, या सगळ्यांपासून तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तर आपल्या सर्व आप्तजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा, सगळीकडे शेअर करा, जेणेकरून सगळ्यांच्या अडचणी जाऊन सगळ्यांपर्यंत ही सेवा पोहोचेल. नक्की नक्की करून बघा. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे, जेणेकरून तुम्हाला माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. आणि माझं दुसरं एक चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ, त्यावरही जाऊन त्यालाही भरभरून प्रेम, उदंड प्रतिसाद द्यावात, ही तुमच्याजवळ नम्र, हक्काची आणि कळकळीची विनंती. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय स्वामी समर्थ.